आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि यामुळे आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ पुणे नाशिक महामार्ग हा पाण्याखाली गेला होता। पावसाने संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती। तिकडचीच ही काही दृश्य आपण पाहतोय। कळंबजवळ महामार्गावर पाणीचं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पुण्यामध्ये धुमाकूळ घालतोय आणि यामुळे आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली गेला होता। पावसाने संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेला। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, आंबेगावात हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, सध्या काय परिस्थिती आहे? बरोबर आहे, रात्री साधारण 8 दरम्यान हा सगळा पाऊस जो तासभर कोसळत होता आणि आता या पावसामुळे उत्तर पुणेला शेतकऱ्यांना अगदी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती। आंबेगाव तालुक्यातला कळंब परिसरातला जो परिसर आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.5 तास हा सगळा महामार्ग पाण्याखाली होता आणि नंतर जे ट्राफिक झालं होतं ट्राफिक काढून देण्यासाठी स्थानिक पोलीस असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांनी नंतर मदत केली, पण अशा पद्धतीचा पाऊस या परिसरात यापूर्वी कधी कोणी पाहिलेला नव्हता। त्यासोबतच जुन्नर मध्ये सुद्धा काही गावांमध्ये असाच पाऊस झालेला रात्री, जे काही नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत का अशा पद्धतीने पाऊस यापूर्वी कधी झालेला नव्हता। रात्रभर हा पाऊस पडत होता, पहाटे पहाटे हा पाऊस थांबलेला आहे आणि यामुळं या परिसरातले शेती असेल, तरकारी असेल किंवा इतरही काही पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। बर, रायचंद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही काही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असा झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला,